नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील हे यूट्यूब चॅनल। आज 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे। इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजनेबाबत। विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2020 मध्ये म्हणजे 19-20 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेली आहे अशा दुष्काळग्रस्त टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी परत मिळण्याबाबतच्या कार्यपद्धतीबद्दल या व्हिडिओ मध्ये मी आपणास माहिती दिलेली आहे। आपल्याला ती फी कशा पद्धतीने परत मिळेल याची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर आपल्याला त्याची माहिती मिळेल। पाहूया, राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठे आणि परीक्षा मंडळे यांची परीक्षा फी माफ करण्याची जी काही योजना आहे ती महाराष्ट्र शासनाने 18 ऑक्टोबर 1993 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून ती घेतली। याच्यामध्ये उल्लेख काय होता की राज्यातील काही भागांमध्ये वर्षानुवर्ष अवर्षण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि ज्या ज्या भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्या त्या भागामध्ये विद्यार्थ्यांना 10वी 12वी आणि विद्यापीठांतर्गत ज्या परीक्षा होतात या विद्यार्थ्यांना ती परीक्षा फी परत द्यावी। मग त्या वर्षी किंवा त्या पुढे म्हणजे 1993 त्याच्या नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल निर्माण होईल त्या त्या वेळेस ही योजना अंमलात आणायची अशा प्रकारचा निर्णय शासनाने 18 ऑक्टोबर 1993 रोजी घेतलेला होता। आणि याच अनुषंगाने मग महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी एक प्रकटन जाहीर केलं ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दुष्काळग्रस्त टंचाईग्रस्त भागातील 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना। मग याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 17-18 आणि 18-19 बद्दल काय आणि 19-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेलं आहे। आणि विद्यार्थ्यांनी या माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना संपर्क साधायचा आहे म्हणजे आपली जी काही माहिती आवश्यक आहे लागणारी ती माहिती आपल्याला पुरवणं गरजेचं आहे। याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या 2 जी काही HTTP mahaHSSCBoard.in या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहावयास मिळेल। जर आपण गुगलवर ही मंडळाची अधिकृत वेबसाईट टाकली कोणती HTTP mahaHSSCBoard.in ही वेबसाईट आपण या गुगलवर टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची जी काही लिंक आहेत 10वीसाठी HTTP fee refund.mahssc.ac.in आणि 12वीसाठी तेच फक्त SSC च्या जागेवर HSC आहे अशा प्रकारच्या 2 लिंक आपणास दिलेल्या आहेत। तुम्ही जर गुगलवर ही लिंक टाकली अधिकृत वेबसाईट मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन तर तिथं तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि ते पेज ओपन झाल्यानंतर बघा इथं दिलंय विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याबाबतची कार्यवाही सगळ्या सूचना याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील इथं जर तुम्ही क्लिक केलं तर। नंतर खाली दिलंय 10वी 12वी विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याबाबत लिंक इथं क्लिक केलं आपण तर आपल्याला 2 लिंक पाहावयास मिळतील पुढच्या पेजवर। बघा इथं अशा प्रकारच्या HSC आणि HSC मात्र इथं सध्या तरी आपल्याला अशा प्रकारची एक छोटीशी चूक तिथं दिसते आहे इथं SSC ला पण SSCच आहे आणि SSC ला पण HSCच आहे म्हणून 10वीला जर तुम्ही इथं क्लिक केलं तर थोडीशी अडचण होईल। म्हणून आपण जर समजा गुगलवर इथं हा 10वीसाठी H च्या ऐवजी S टाकला S फॉर संस्कृत आणि 12वीला जर हे जे दिलं आहे त्यालाच जर क्लिक केलं तर आपल्याला पुढील सगळ्या गोष्टी पाहावयास मिळतील।
हे टाकल्यानंतर आपल्याला एसएससी साठी याला क्लिक करा किंवा हे तुम्ही गुगल वर टाका आणि एचएससी साठी तुम्ही या खालचे जी काही लिंक दिली आहे त्याला क्लिक करा। आता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या तिघ म्हणजे मंडळाची अधिकृत वेबसाइट आणि या दोघ 10वी आणि 12वीची ही जी काही लिंक आहे ती पण देणार आहे। तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती त्याला क्लिक करून डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता। आता बघा तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं दिसेल ज्याच्यामध्ये प्रकटनाची जी माहिती आहे ती इथं दिलेली आहे की 17-18 मध्ये काय होतं, 18-19 मध्ये किती तालुके होते आणि 19-20 आपण ज्याचा विचार करतो आहोत क्वार आणि महाचक्रीवादळामुळे बाधित 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांशी त्वरित संपर्क साधून आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी। बघा विद्यार्थ्यांना अत्यंत स्पष्ट सूचना दिलेली आहे की जी माहिती शाळेला लागणार आहे, जी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाला लागणार आहे ती माहिती विद्यार्थ्याने देणं बंधनकारक आहे, अन्यथा जर समजा त्यांची फी परत मिळाली नाही तर त्याला विद्यार्थी जबाबदार राहतील। याच्यामध्ये वरती बॉक्समध्ये बघा तिथं दिसतंय आपल्याला शासन निर्णयवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला शासन निर्णय पाहावयास मिळेल, तालुका यादीवर क्लिक केलं तर तुम्हाला जे काही 34 जिल्हे आणि 349 तालुक्यांची यादी आपल्याला पाहावयास मिळेल। त्यानंतर तुम्ही 19-20 वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहावयास मिळेल। आता ही कार्यपद्धती काय आहे नेमकी त्याच्या सगळ्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, एक एक करून आपण त्या सगळ्या सूचना वाचू शकतात। त्याच्यामध्ये काय काय आपल्याला नेमकं करायचं आहे, शाळेला काय काय करायचं आहे, कनिष्ठ महाविद्यालयांना काय काय पूर्तता करावयाची आहे, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि अगदी सुटसुटीतपणे मंडळाने आपल्याला तिथं दिलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण बघू शकतात आणि अगदी सविस्तरपणे वाचू सुद्धा शकतात। आणि त्याच्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यावर मात्र ती जी काही रक्कम आहे ती येणार आहे, याच्याशी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे ती कुठलीही रक्कम येणार नाही आणि म्हणून रक्कम येण्यासाठी किंवा आपली फी परत मिळण्यासाठी आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना ती जी काही माहिती आहे ती शाळेला देणं गरजेचं आहे। याच्यामध्ये शेवटी बघा ती सगळी माहिती अचूक भरल्याचं भरल्यानंतरच लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे। जर अचूक भरलेला असेल, अपूर्ण फॉर्म असेल तर ही माहिती रक्कम वर्ग केली जाणार नाही याची नोंद घ्यावी। शेवटी या सगळ्या 10 सूचना वाचल्यानंतर इथं बघा दिलेलं आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। उपरोक्त अनुक्रम नंबर 1 ते 10 मधील सूचनांचं वाचन करण्यात आले असून त्यातील तपशील समजून घेण्यात आलेला आहे। याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक ब्ल्यू हा जो काही बरोबर करेक्टचं साईन आहे ते आपल्याला पाहावयास मिळेल त्याच्या खाली। त्यानंतर आपल्याला बघा इथं दिलं 19-20 क्वार आणि महाचक्रीवादळामुळे अवेळी पाऊस, चक्रीवादळामुळे बाधित 34 जिल्ह्यातील आणि 349 तालुके तिथं आपल्याला दिसतील। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं जेव्हा आपण कॉलेज लॉग इन करणार आहे तेव्हा इथं UDIS नंबर टाकायचा आहे कॉलेजला किंवा सेकंडरी स्कूल शाळेला, शाळेचा किंवा कॉलेजचा इंडेक्स नंबर इथं आपण टाकणार आहोत। त्यानंतर इयर इथं आपोआप येत आहेत। त्याच्यानंतर इथं लॉग इनला जर तुम्ही शेवटी क्लिक केलं तर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय हे लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचं पेज म्हणजे तुमच्या शाळेची किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण यादी तुम्हाला तिथं दिसणार आहे। याच्यामध्ये 1 पासून तर शेवटपर्यंत इंडेक्स नंबर इथं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉलेजचा दिसेल, सीट नंबर, विद्यार्थ्याचं नाव, कॅन्डिडेट्स आधार नंबर, विलेज, सर्कल वगैरे, तालुका, डिस्ट्रिक्ट, अकाउंट नंबर ऍज पर एक्झाम ऍप्लिकेशनवर जो आपण टाकलेला असतो तो, IFSC कोड आणि त्याच्यानंतर ही सगळी माहिती इथं दिसणार आहे। आता बघा इथं क्वालिफाय आहे की डिस्क्वालिफाय आहे, काही कारणाने माहिती अपूर्ण असल्यामुळे बघा इथं डिस्क्वालिफाय अशा प्रकारचं तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतं आहे। आता मात्र काय करायचं ह्या दुसऱ्या कॉलममध्ये शाळेने किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रत्येकावर टिक मार्क करायची आहे, म्हणजे जवळपास 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी टिक मार्क करायची आहे। 5 ठिकाणी टिक मार्क केल्यानंतर हे जे काही डिस्क्वालिफाय रेड कलरचं जे आपल्याला दिसतं आहे ते अशा पद्धतीने दिसायला लागेल या सगळ्या 5 टिक
आणि त्याच्या खाली बघा तिथं क्वालिफाय आता दिसत आहे ग्रीन कलर मध्ये, म्हणजे तो क्वालिफाय होणार. त्यानंतर मात्र अजून पुढची प्रोसेस आहे, अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर रिलेशन विथ कॅन्डिडेट. जर विद्यार्थ्याचं स्वतःचं अकाउंट असेल तर ओन, विद्यार्थ्याचं पालकाचं असेल तर फादर, आईचं असेल तर मदर, या पद्धतीने तिथं रिलेशन टाकायचं आहे. त्या बँकेचा आयएफएससी कोड, त्याच्यानंतर अकाउंट होल्डरचा आधार नंबर. इथं मात्र त्या ठिकाणी थोडी चूक अशी होऊ शकते की विद्यार्थी विद्यार्थ्याचा जर आधार नंबर देईल तर त्याचंच अकाउंट आहे का ते पाहावं लागेल. जर वडिलांचं अकाउंट असेल तर तेव्हा मात्र अकाउंट होल्डरचाच आधार नंबर आपल्याला तिथं टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर मायकर कोड बँकेचा आणि अकाउंट होल्डर्स मोबाईल नेम, मोबाईल नंबर हे टाकून जर समजा ही पूर्ण माहिती विद्यार्थ्याने शाळेला किंवा कनिष्ठ महाविद्यालयाला पुरवली नाही तर मात्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय माहिती प्राप्त झाली नाही इथं क्लिक करेल आणि तिथं क्लिक केल्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक करेल. जर आपण संपूर्ण माहिती दिली तर शाळा या माहिती प्राप्त झाली नाही इथं क्लिक करणार नाहीत आणि शेवटी मग ते सबमिट बटनावर क्लिक करतील आणि त्याच्यानंतर मग आपली माहिती सबमिट होईल. त्याच्यानंतरची प्रोसेस दिलेली आहे, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांना त्यांची सही सुद्धा अपलोड करायची आहे. या पद्धतीने एवढी संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपण क्वालिफाय होणार ती सगळी लिस्ट पुन्हा आपल्याला मंडळाच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल आणि विद्यार्थ्याच्या वैयक्तिक खात्यावर किंवा इथं जो काही नंबर दिलेला असेल अकाउंट नंबर वडिलांचे किंवा आईचं किंवा कोणत्या रिलेटिव्ह मध्ये ज्यांचं असेल त्यांच्या खात्यावर ती रक्कम ही आपल्याला प्राप्त होणार आहे. या पद्धतीने आपण ही या माहितीची पूर्तता करणार आणि आपली फी राज्याकडून परत मिळवणार. मी आपणास धन्यवाद देतो की आपण माझा व्हिडिओ पाहिलात. मात्र हा व्हिडिओ इतर सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका, कारण प्रत्येकाची फी दुष्काळग्रस्त भागामध्ये आणि बरेचसे जे काही पालक आहेत ते अत्यंत हालाकीचे दिवस काढता आहेत आणि म्हणून यांना ही फी जरी प्राप्त झाली तरी सुद्धा त्याचा आर्थिक जी काही थोडंफार नुकसान झालं असेल ते भरून निघणार. आणि म्हणून आपल्यास मी पुन्हा विनंती करतो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, अद्याप केलं नसेल तर. या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज नाही, म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आपण हा व्हिडिओ पाहिलात, आपले पुनश्च आभार. आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांना ती माहिती मिळेल. धन्यवाद.